नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पालकाची अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली चमचमीत अशी भाजी। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। ही भाजी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले। त्यात आपल्याला टाकायचं 1 इंच आल्याचा तुकडा, त्यासोबतच आपल्याला याच्यात 1 ते 2 किंवा आपल्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकून घ्यायची आहे। त्यासोबतच 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या मी इथे टाकून घेतल्या आहेत। आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। आपलं वाटण इथे तयार आहे। आता आपण बघू पुढची प्रोसेस। इथे मी 1 जुडी पालक घेतला आहे, तो स्वच्छ निवडून धुऊन अशा पद्धतीने बारीक चिरून घेतला आहे। अतिशय बारीक आपल्याला हा पालक चिरून घ्यायचा आहे। आता आपण जी कांद्याची पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट आपल्याला 1 चमचा ह्या पालकामध्ये इथे टाकून घ्यायची आहे। त्यातच आपल्याला 1/2 चमचा हळद टाकून घ्यायची आहे। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट इथे टाकायचं आहे। 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, त्यासोबतच 1 चमचा धने पावडर मी इथे टाकून घेतली आहे। चवीपुरता मीठ टाकायचं आणि त्यानंतर 1 वाटी किंवा 5 ते 7 चमचे आपल्याला इथे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। हे बेसन पीठ ह्या पालकाला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे टाकत आहोत। बेसन पीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने सुद्धा इथे ॲड करू शकता। आता बेसन पीठ टाकल्यानंतर ह्या पालकातच आपल्याला हे बेसन पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे। वरून पाणी टाकायचं नाही, कारण पालकाला ऑलरेडी पाणी सुकतं। तर हे पहा, अशा पद्धतीने हे एकजीव झाल्यानंतर एका चाळणीला मी तेल लावून घेतलं। त्यावरती आपण जे पालक आणि बेसन पीठाचं जे मिश्रण तयार केलं होतं त्याच्या अशा पद्धतीने छोटे छोटे गोल गोळे करून या चाळणीवरती ठेवून घेतले। तर हे पहा, हे सगळे गोळे मी इथे या चाळणीवरती ठेवून घेतले। थोडंसं अंतर ठेवायचं आणि मग हे गोळे इथे ठेवायचे। त्यानंतर एका कढईमध्ये मी 2-3 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं। त्यावरती हे पालकाचे गोळे ठेवलेली चाळणी ठेवून घेतली। वरून एक झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे। तोपर्यंत एका कढईमध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं मोहरी चांगले तडतडले, त्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली होती ती सगळी पेस्ट आता या तेलामध्ये मी टाकून घेतली। आता ही कांद्याची पेस्ट या तेलामध्ये छान आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत ही पेस्ट या तेलातच परतून घ्यायची आहे। पेस्ट परतत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवा, म्हणजे ही जी कांद्याची पेस्ट आहे ती अगदी व्यवस्थित परतली जाईल। तुम्ही बघू शकताय इथे कांद्याची पेस्ट अगदी छान परतून झालेली आहे, सोनेरी रंग हिला आलेला आहे। आता याच्यात मी 1/2 चमचा हळद टाकून घेतली आहे। 1 ते 2 चमचे किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा धने पावडर, त्यासोबतच मी इथे थोडासा गरम मसाला टाकून घेतला आहे। आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे आणि 1-2-3 मिनिटं ह्या कांद्याच्या पेस्टसोबतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर हे पहा, आता हे जे सगळे मसाले आहेत ते छान परतून झालेले आहेत। आता याच्यात मी टोमॅटोची प्युरी टाकून घेतली आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमधून बारीक वाटून घेतले होते। ही टोमॅटोची प्युरी आपल्याला थोडीशी घट्ट होईल इथपर्यंत परतून घ्यायची आहे। तर साधारण 3-4 मिनिटं मी मध्यम गॅसवरती ही टोमॅटोची प्युरी आता परतून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय हे जे वाटण आहे किंवा हा जो मसाला आहे हा अगदी छान परतून झालेला आहे। आता याच्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं। आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकू शकतो। मी इथे साधारण 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकून झाल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आता आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ही चांगली उकळू द्यायची आहे। ग्रेव्हीला छान उकळी फुटल्यावरच आपल्याला याच्यात आपण जे पालकाचे गोळे तयार करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे। 1-15 मिनिटांनंतर मी चेक केलं, पालकाचे गोळेसुद्धा इथे छान तयार झालेले आहेत, छान व्यवस्थित शिजलेले आहेत। आता हे गोळे आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली होती तिला उकळी फुटल्यानंतर मग ह्याच्यात आपल्याला हे गोळे टाकून घ्यायचे। तर अशा पद्धतीने हे जे पालकाचे मी गोळे तयार केलेले होते हे सगळे मी इथे टाकून घेतलेले आहेत। याला आपण पालकाचे कोफ्तेसुद्धा म्हणू शकतो किंवा पालक कोफ्ता करी असंसुद्धा म्हणू शकतो। आता 1-2 ते 3 मिनिटं फक्त मध्यम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती आपल्याला ही जी भाजी आहे ती उकळून घ्यायची आहे।
म्हणजे ही जे ग्रेव्हीचा जी चव आहे किंवा ग्रेव्हीचा जो अर्क आहे तो ह्या कोफ्त्यांमध्ये उतरेल, एवढीच आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली अगदी वेगळ्या चवीची वेगळ्या पद्धतीने बनवलेली चमचमीत अशी पालकाची भाजी तयार झाली आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा।